श्री स्वामी समर्थ। मंडळी, स्वामींनी धर्मोपदेश लोककल्याण करत अनेक वर्ष ठिकठिकाणी भ्रमंती केली आणि अखेर चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट इथे वटवृक्ष मठात स्वामींनी समाधी घेतली। पण स्वामी आजही त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात, भक्तांनी आवाज देतात, स्वामी रक्षणासाठी धावून येतात असा अनुभव भक्तांना येतो। म्हणूनच यंदा 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी 5 गोष्टी तुम्ही आवर्जून करा। प्रत्येक स्वामी सेवकाने या 5 गोष्टी या दिवशी कराव्या, जेणेकरून स्वामी कृपेचा अनुभव येतो। कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, 80% लोक अशी आहेत जे आमचा व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही, तेव्हा सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला विसरू नका। मंडळी, श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि स्वामींची आराधना आपल्याकडनं व्हावी यासाठीच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 5 गोष्टी अवश्य करा। त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी स्वामींचं नामस्मरण अवश्य करा। श्री स्वामी समर्थ हा साधा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की जपा। दिवसभर स्वामींचं नामस्मरण करत संपूर्ण दिवस व्यतीत केल्यामुळे मनसुद्धा प्रसन्न होतं आणि स्वामींची सेवा आपल्याकडून घडते। म्हणून या दिवशी दिवसभर अखंड नामस्मरण करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप दिवसभर तुमच्या मनामध्ये चालू द्या। तुम्ही तुमचं नित्य काम करा, जे काही तुमचं ऑफिसचं काम असेल, घरचं काम असेल, पण हे सगळं काम करत असताना तुमच्या मनामध्ये स्वामींचा अखंड जप तुम्ही करत राहा। त्यामुळे दिवसभर स्वामींचं नामस्मरण घडून आपलं मन शुद्ध होईल आणि पवित्र होईल। त्याचबरोबर दुसरी गोष्ट या दिवशी करायची आहे ती म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे। तुमच्या घराच्या आसपास कुठेही स्वामींचं मंदिर असेल, स्वामींचा मठ असेल, तर तिथे जाऊन या दिवशी स्वामींचं दर्शन अवश्य घ्या। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटला जाऊन सुद्धा स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊ शकता। पण अक्कलकोटला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्ही स्वामी दर्शन अवश्य घ्या। त्यानंतरची गोष्ट या दिवशी करायची आहे ती म्हणजे दान। दानधर्म गोरगरिबांना यथाशक्ती करायचा आहे, मग ते वस्त्रदान असेल, अन्नदान असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं दान असेल। जशी तुमची ऐपत असेल, जसं तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे स्वामींच्या नावे दानधर्म या दिवशी अवश्य करा। नामस्मरण करायचं आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि दानधर्मसुद्धा करायचा आहे। आता वळूया पुढच्या गोष्टीकडे, जी या दिवशी करायची आहे ती म्हणजे कमी बोलायचं आहे। या दिवशी कमी का बोलायचं आहे, कारण या दिवशी आपण आध्यात्मिक साधना करणार आहात, दिवसभर स्वामींचा जप करणार आहात, स्वामी नामात राहणार आहात आणि म्हणून स्वामींजवळ मन एकाग्र व्हावं यासाठी इतर गोष्टींमधनं मन काढून घ्यायचं आहे आणि कमी बोलायचं आहे। कुणाशीही वादविवाद, भांडण, तंटे या दिवशी करायचे नाहीत। या दिवशी सात्विक आहार घ्यायचा, अखंड स्वामींचा जप करत, स्वामी स्मरण करत आपल्या वाणीवर संयम ठेवायचा। या दिवशी कुणासाठी सुद्धा शिव्याशाप आपल्या तोंडातून बाहेर येऊ द्यायचं नाही। खरं तर ही गोष्ट आपण अभ्यासाने नेहमीसाठीच साध्य करायला हवी, कारण आध्यात्मिक मार्गावर चालताना या गोष्टींना महत्त्व आहे। पण जरी आपल्याला रोज हे करणं जमत नसेल तरी हा एक दिवस स्वामींसाठी आपण या गोष्टी नक्कीच करून बघायला हव्यात। त्यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी स्वामींनी समाधी घेतल्यामुळे स्वामींना या दिवशी तुळशीची माळ नक्की अर्पण करावी। स्वामींच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा स्वामींना तुळशीची माळ नक्की अर्पण करा। स्वामींच्या भक्तीची जागृत प्रचिती त्यांच्या बऱ्याच भक्तांना प्रकर्षाने आली आहे। संततीचे प्रश्न असतील, व्यसनं असतील, अनारोग्य, विवाहाचा प्रश्न, गृहस्थाश्रमाचे ताप अशा अनेक समस्या आणि प्रश्न स्वामींची नित्य भक्ती केल्यामुळे दूर झाल्या आहेत। कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे, याचं कारण कलियुग म्हणजे पाप, व्याभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार याचं माहेरघर आहे। कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर, धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावं लागतं। यासाठी स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला तारू शकते, हे त्रिवार सत्य आहे। स्वामींच्या भक्तीने माणसाला बळ येतं आणि संकटाशी दोन हात करायची हिंमत येते। म्हणूनच स्वामींची नित्य सेवा आपल्या हातून घडावी आणि नित्य भक्ती स्वामींची आपल्या हातून व्हावी।
मंडळी, तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का, तो कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे इतरांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल. श्री स्वामी समर्थ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.